झोपायचे काही दुसरे व्यायाम चालू करतोय. तर ह्याच्यात सर्वात पहिलं आपल्याला एका कडेवर झोपावं लागेल. पाय, खालचा जो पाय आहे तो वाकवावा लागेल. खालचं पाय वाकवावे, हां, वरचा पाय सरळ ठेवायचा आहे. एकदम शरीराच्या लाईनमध्ये एकदम सरळ पाहिजे. गुडघ्याची वाटी ताठ ठेवावे आणि हा पाय आता सरळ वर उचलायचा. वर उचलून धरून ठेवावे. 1, 2, 3, 4, 5 खाली. परत एकदा पाय वर सरळ वर. 1, 2, 3, 4, 5 खाली. आता ह्याच्यानंतर पोटावर झोपायचं आहे, पालथं झोपायचं आहे. ह्याच्यात आपण पहिला गुडघा वाकवणार आहोत. तर गुडघा पायवर घ्यायचा आहे. गुडघा वाकवून जेवढं होईल शक्य जवळ ओढून घ्यायचं आहे. तर इथं धरून ठेवावे. 1, 2, 3, 4, 5 आणि खाली. परत एकदा करूया. गुडघ्यातनं वाकवून जवळ घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 खाली. ह्याच्यानंतर आता आपण एक खुब्याचं करणार आहोत. तर खुब्यामध्ये आपण गुडघा सरळ ठेवून पूर्ण पाय खुब्यातनं उचलायचा आहे. पाय वर उचलावे असं धरून ठेवा. 1, 2, 3, 4, 5 आणि खाली. अजून एकदा वर. 1, 2, 3, 4, 5 खाली. पुढच्या व्यायामात आता आपण टॉवेल रोल किंवा सोफ्याचा जे लोड असतो किंवा काही उशी चादर फोल्ड करून तुम्ही गुडघ्याच्या खाली ठेवा. थोडी उंचीवर असलं पाहिजे. आता गुडघ्याचा भाग आपल्याला परत वाटी घट्ट करायची आहे. वाटी घट्ट करून खालचा पाय सरळ वर उचलायचा आहे. इथं धरून ठेवावं. 1, 2, 3, 4, 5 खाली. वाटी घट्ट. 1, 2, 3, 4, 5 ह्या व्यायामात आपल्याला आता बसून करायचं आहे. बसून पाय खाली कडेवर असले पाहिजे. इथून पायाचा भाग जो गुडघ्यातला आहे तो वर घ्यायचा आहे. गुडघ्यातून वर आणि पंजा जवळ घ्यायचा आहे. इथं धरून ठेवावे. 1, 2, 3, 4, 5 खाली. परत एकदा दाखवूया. पाय वर आणि पंजाजवळ. 1, 2, 3, 4, 5 आता हे जे आपण गुडघ्याचे व्यायाम बघितले हे व्यायाम प्रत्येकी 5 सेकंड धरून ठेवू शकता तुम्ही. आणि प्रत्येक व्यायाम 10 वेळा करावे. सगळे व्यायाम दिवसातनं 2 वेळा कमीत कमी करावे आणि झाले तर 3रा चालेल. हे व्यायाम तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये आणि फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखालीच करावे. धन्यवाद.